आणि आता पाहूया विस्तारित बातम्या. वसमत येथे जमाते इस्लामी हिंदच्या वतीने वसमत उपविभागीय अधिकारी व आमदार राजू नवघरे यांना मंगळवारी सुपर मार्केट व किरकोळ विक्रेत्यांकडे वाईन विक्रीचा निर्णय रद्द करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले. या निवेदनात सरकारने सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री करण्याचा समाज विघातक निर्णय घेतलेला आहे. वाईन दारू नसून ते एक आरोग्यदायी पेय आहे असा प्रक्षोभ प्रचार सरकारमध्ये जबाबदार लोक करत आहेत. या प्रचाराला थांबवून दारू विक्रीवर बंदी घालण्यात यावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वाईनला दारू पेक्षा वेगळे समजणे चुकीचे आहे. वाईन ही दारू आहे म्हणूनच ती आजपर्यंत दारूच्या दुकानातूनच विक्री केली जात होती. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे पायिक म्हणवणाऱ्या महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्य महसुलासाठी सार्वजनिक आरोग्याचा बळी देता येणार नाही. सर्व परिस्थितीचा विचार करून आपण हा निर्णय रद्द करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या प्रसंगी जमाते इस्लामी हिंदचे शहराध्यक्ष अब्दुल रौफ नदीर, शेख अख्तर हुसेन, गुलाम जावीद, मिसबाह सर, वसीम पटेल, अली सर व जमाते हिंदचे पदाधिकारी व कार्यकर्ते व महिलांची उपस्थिती होती.